आजच्या पत्रकार परिषदेक तुमचे सगळ्यांचे हांव स्वागत करता। म्हजे बरोबर आमचे पार्टीचे आदले अध्यक्ष आनी आमचे राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर आसात, त्यांच्या तर्फे तुमचे सगळ्यांचे स्वागत करता। आज पहिली मेन्शन करता आजच्या पत्रकार परिषदेक, आमचे प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हे आज लेह लद्दाख हांगासर सैनिकांक मेळपाक गेले। साडे 5 तास ते थंय सैनिकां बरोबर रावले, तेंचे कडेन वेगवेगळ्यो बैठका केल्यो, तेंच्यांनी तेंकां एड्रेस केले आनी आमच्या सैनिकांचे मनोबल जे आसा हे तातूंतल्यान वाडयल्ले आसा। आनी हाका लागून हे सुरवातीक आज पत्रकार परिषदेक हांव मेन्शन करता। भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकाराक 30 मेक एक वर्ष पूर्ण झालें सेकेंड टर्माच्या, आनी त्या निमित्तान आमी वेगवेगळे उपक्रम वेगवेगळे कार्यक्रम केले। 1 जून ते 30 जून पर्यंत वेगवेगळे आमी कार्यक्रम केले, तातूंतले व्हर्च्युअल रॅली तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यान म्हाका दिसता आमी भरपूर लोकां पर्यंत त्या निमित्तान पावले व्हर्च्युअल रॅलीच्या निमित्तान। मागीर यूट्यूब आसत, फेसबूक आसत, व्हिडियो कॉन्फरन्सींग कॉल आसत किंवां आमचे लोकल सगळे तुमचे चॅनल आसत, आनी ताका लागून तुमचे सगळ्यांक हांव धन्यवाद दितां। प्रेस मिडिया दोनी इलेक्ट्रॉनीक आनी प्रिंट मिडिया बऱ्या तरेची कवरेज तुमी आमकां दिली। आमी ह्या निमित्तान सादारण 40 मतदारसंघा भितर व्हिडियो कॉन्फरन्सिंगाच्या हातूंतल्यान माध्यमांतल्यान आमच्या मंडळाच्यो बैठका केल्यो। आमी सादारण 40 मतदारसंघा भितर 40 बैठका हे व्हिडियो कॉन्फरन्सिंगाच्या हातून केल्यो। आमचे जे वेगवेगळे मोर्चे आसा, ह्या मोर्चा युवा मोर्चा, महिला मोर्चा, एसटी मोर्चा, ओबीसी मोर्चा, किसान मोर्चा, मायनॉरिटी मोर्चा, ह्या सगळे मोर्चांचे मिळून आमी सादारण 80 वेगवेगळ्यो बैठका हे सगळ्या मतदारसंघा भितर म्हणून केले। कांय बैठका हे आमी स्टेट म्हणून केल्यो आनी कांय मतदारसंघ प्रत्येक मतदारसंघ म्हणून केल्ले आसा। आनी त्या निमित्तान सादारण 120 मिटींग्स हे सण आमी 1 महिन्याच्या कालावधीन केल्ले आसात। आमी हे करता आसतना आमी आत्मनिर्भर भारत ह्या निमित्तान आमकां आनी एक सांगिल्लें की आमी आमच्या कार्यकर्त्या बरोबर लोकां बरोबर उलयतलेत, पूण एक विशिश्ट वेगवेगळे जे लोक आसात तातूंत मागीर MSME मार्जिनल स्मॉल मिडियम एंटरप्रायजीसचे ओनर आसत किंवां फार्मर आसत, सहकार क्षेत्रातले वेगवेगळे बँकिंग शहरात आपले कॉपरेटिव्ह सोसायटी आसत, एग्रीकल्चर सोसायटी आसत, हाऊसिंग सोसायटी आसत, असे वेगवेगळे। आनी ताका लागून आमी 3 कॅटेगरी केल्ल्यो, MSME मागीर फार्मर्स आनी आपले कॉपरेटिव्ह, अशें तेंच्यो एक स्टेट म्हणून आमी 3 वेगवेगळ्यो बैठका केल्यो। बऱ्या तरेचे इंटरॅक्शन सॅशन, आमच्या पार्टीची भुमिका आमी एग्जॅक्टली कितें केलें हें तांकां सांगिल्लें, सरकार म्हणून कितें योजना आसा तेंच्या संदर्भात ती तेंच्या माहिती दिली, आनी मागीर तेंच्या लोकल गव्हर्मेंटाच्या संदर्भातले जे कितें त्या त्या फिल्डान आसा त्या संदर्भातली माहिती मुख्यमंत्र्यान दिली, आनी मागीर तेंचे कांय अडचणी आसा त्या संदर्भात इंटरॅक्शन जालें। आमी सगळ्यांक खबर आसा की लॉकडावन सादारण 25 मार्चाक सुरू जालो आनी 31 मे पर्यंत तो चालू उरलो, सादारण 67 दीस हें लॉकडावन जालें आनी 1 जून नंतर अनलॉक सुरू जालें। आनी ह्या निमित्तान पार्टी वेगवेगळ्या हातूंतल्यान लोकां पर्यंत काम सरकार आसत, आमी पार्टी म्हूण आसत, वेगवेगळ्या सेवा कार्य करताले आनी आज सादारण 100 दीस जातात लॉकडावन सुरू जाल्यार, 100 डेज आज जातात। आनी त्या निमित्तान सरकारान, कारण COVID-19 हें आमी केन्ना चिंतूं ना अशा तरेचें दुयेंस ह्या जगा भितर आयलें, आनी तेचेर मात करपाक आमकां सगळ्यांक उबें रावचें पडलें, सगळ्या जाणांनी आमी तेचेर मातूय करपाक शकले। आमच्या सरकारान म्हळ्यार आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे केंद्रातले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हांच्यांनी गरिबांक लागून भरपूर म्हळ्यार ह्या हातूंतल्यान, कारण बरेचशे जाणांचे डे टू डे बेजीस जे काम करपी लोक आसात, मायग्रंट लेबर आसत किंवां गरीब जे लोक आसा हेंची जेवपाची वेवस्था जावची, आनी ताका लागून तेंच्यांनी वेगवेगळ्यो स्किमी फुकट अन्न दिवपाचें काम तेंच्यांनी केल्लें। आनी त्या निमित्तान तेंच्यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही योजनाच्या अंतर्गत 5 किलो तांदूळ आनी किंवां व्हीट म्हणजे गहू किंवां तांदूळ हे प्रत्येक मनशाक आनी 1 किलो तूर दाळ प्रत्येक कार्डाक अशा तरेची सुरवातीक तेंच्यांनी
एप्रील ते जून म्हणजे एप्रील मे आणि जून असे 3 महिन्यांक लागून सुरुवात केली आणि आता त्यांच्यानी साधारण 1 जुलै टू नोव्हेंबर म्हणजे वेगवेगळे सण असतात आणि अजूनही सगळ्यांना स्टेबल जाऊना आणि त्या लागून त्यांच्यानी हाचो बेनिफीट संबंध देशातले साधारण 80 कोटी बेनिफिशरी जे असतात त्यांना हाचो मेळपाचो असा लाभ मेळटा लाभ सुरुवात पहिले 3 महिने मेळलो असा उरलेले 5 महिन्यांक त्यांना मेळपाक जाय म्हणून ही योजना एक्सटेंड केली असा. गोंया भितर साधारण 1,42,579 फॅमिली कुटुंबां आणि 5,44,588 बेनिफिशरी लाभार्थी हे ह्या निमित्तान गोंया भितर सुद्धा लोकांक ती मेळटा आणि नोव्हेंबर पर्यंत ती मेळटली आणि त्या लागून हातूंतल्यान हे जर करपाक शकले कारण त्यांच्यानी ज्या वेळार ही एक्सटेंड करपाची आपले भाषण संबोधित केले देशात त्या वेळार त्यांच्यानी सांगितलं की हे जर शक्य झाले असत जाल्यार ज्या शेतकऱ्यांनी भरपूर कष्ट करून हे धान्य पिकयलें कारण हे धान्य पिकयलें म्हणून हे दिवपाक मेळ्ळे आणि हे दिवपाक लागून पयशे जे जाय हे पयशे आमचे जे सिन्सियर टॅक्स पेयर जे आसात जे आपलो हॉनेस्टली टॅक्स पे करतात ह्या टॅक्स पेयरांक लागून हे दिवपाक शक्य झाले आणि ताका लागून त्यांकाय आम्ही त्यांच्यानी त्यांचे आभार व्यक्त केले असा आम्ही सुद्धा त्यांचे आज हांगा आभार व्यक्त करता. हाच्या व्यतिरिक्त आमकांय खबर आसा की ड्युरिंग दीस लॉकडाऊन पिरियडा भितर आमकांय खबर आसा की बऱ्याचशा पयलीं ज्या वेळार अकाउंट ओपन केलें फुकट भरपूर जाणांनी क्रिटिसायज केले केन्ना येतले पयशे काय म्हणून पण ह्या सरकारान केंद्र सरकारान भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारान जनधन अकाउंट जे आसात ह्या अकाउंटाक संबंध महिला ज्यो आसात ह्या सगळ्या महिलांच्या अकाउंटाक पयशे घातले. गोंया भितर 73,000 महिलांक हांव फक्त केवळ गोंयचो आंकडो सांगता 73,000 महिलांक त्याचो लाभ मेळलो असा 500 रुपया प्रमाणे असे 3 महिने तांकां त्या पयशाचो लाभ मेळलो असा. आमच्या हातून 5 किलो रायस आणि 1 किलो चणा मायग्रंट लेबर जे असतात त्यांचे कडे रेशन कार्ड ना अशा लेबर मायग्रंट लेबरांक त्याचो संबंध देशभरान लाभ मेळिल्लो असा आणि त्यामुळे गोंयात जे असले त्यांना त्याचो लाभ मेळ्ळो आणि प्राईम मिनिस्टर किसान योजना ह्या अंतर्गत साधारण 8,800 फार्मरांक गोंया भितर त्याचो लाभ मेळिल्लो असा. असे वेगवेगळे स्कीम त्यांच्यानी ह्या निमित्तान केले आणि त्याचो लाभ संबंद देशातल्या ह्या साधारण 80 कोटी लोकांक त्याचो लाभ मेळिल्लो असा. आणि हे करता असताना आमकां खबर असा की आम्ही सगळेच जण आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करता कारण बऱ्या तरेची योजना कारण आमकां खबर असा की भारतीय जनता पार्टीचे सरकार आमचो एक मूळ उद्देश असा कारण आम्ही आमच्या समाजातले शेवटची व्यक्ती जी असा गरिबातलो गरीब जो मनीस असा त्याच्यापर्यंत पावपाक जाय त्याका वयर काडपाक हात दिवपाक जाय ते एक जे धोरण असा ते हांच्या ह्या कृतींतल्यान दिसता आणि ताका लागून हे वेगवेगळे उपक्रम ते करपाक शकले कारण त्यांचो मेन जो उद्देश असा की ह्या देशातलो मनीस जो असा तो उपाशी उरचो न्हय कारण आज COVID-19 सारखी महामारी असल्यामुळे बरेचशा धंदे असत कामाच्या संदर्भात असत बरोचसो इफेक्ट झाला असेल त्यामुळे ते लोक जे असा त्यांना त्याचा बेनिफिट मिळचो म्हणून हे योजन केले असा आणि ताका लागून ही जी असा येणारे 5 महिने जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे 5 महिने जे लाभार्थी त्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना या अंतर्गत 5 किलो राईस किंवा वीट आणि डाळ ही मिळपाची असा हे सगळ्यात महत्त्वाचे असा. तुमका किती प्रश्न असा सांग कसं आता आज बेसिकली माझा विषय जो असा कारण हा विषय आज हांवें जे पंतप्रधान गरीब कल्याण योजना अन्न योजना ह्या संदर्भातलो असा तरी पण तुवें विचारलें म्हणून हांव तुका सांगता कारण हो जो निर्णय असा तो सरकारी निर्णय असा आणि ताका लागून सरकारान त्या संदर्भातलो संबंध देशभरान ज्या तरेन सगळे ॲक्टिविटी सुरू केल्ल्यो असा त्या निमित्तान तांच्यांनी त्याचो विचार कारण सगळी गोष्ट हांगा जे ॲक्टिविटी सुरू करप वगैरे जे असा ते MHA गायडलायन्स जे असा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स त्याच्या हातूंतल्यान हे करतात कारण अनलॉक सुरू झाले आणि ताका लागून हे सगळे हळूहळू एक एक गोष्ट सुरू केल्ली आसा त्याचेर सगळो विचार
वो सरकारान केला आणि त्यानंतरच केला असेल असे हांव नमूद करता. सिच्युएशन आणि वाढू शकता दिसणार तुमका, बिकॉज काल मॅक्सिमम नंबर ऑफ केसेस हॅव राईज 95 झाले. सो व्हेन यू आर ओपनिंग सेक्टर सिच्युएशन, इज इट वर्थ काय? कशें आसा तेचेर आर्ग्युमेंट हांवें कितें इट इज नॉट, कशें आसा हांवें तुका सांगलें न्ही, सरकारान त्या संदर्भांतलो विचार केला आनी ती गोश्ट केल्या आसता. आमी आयज पळय पेंडेमिकाक लागून इवन एसेंब्ली 2 वीकाची म्हणटा त्या आतां 1 दिसाची केली. कशें आसता पळय, फायनली फ्लायटी सुरू केल्यो म्हणून फ्लायटी काय बरोवन येना न्ही, फ्लायटी ऑलमोस्ट कॅन्सल जाता. प्रत्येक मनशाक आपल्या जिवाची काळजी आसा आणि त्याका लागून ज्याका जीवाची काळजी असा तो मनीस आपली काळजी करूनच येतो न्ही. ज्याका समजा अदरवाईज फ्लायटी आमकां दिसले फ्लायटी सुरू जाय करू जाय करू जाय, आज जर केले जाल्यार म्हाका दिसता 50% फ्लायटी कॅन्सल जातात. बऱ्याचशा फ्लायटींनी लोक जे आसात ते तितले येनात, कारण प्रत्येक मनीस हेल्थ कॉन्शियस असा आणि त्यामुळे प्रत्येक जो मनीस आहा तो आपल्या जीवाची काळजी घेता. प्रत्येकाक आपल्या जीवाचो भय असा आणि त्याका लागून ओपन जरी हे केल्ले असत जाल्यार कोणे खंय वचप. आता हॉटेलां ओपन केली, रेस्टॉरंटान लोक वयता अशें ना, लोक पार्सल घेतात चल्ले, कारण लोक आपल्या जीवाची आपण काळजी घेऊ जाय हे लोकांक आता हळूहळू कळपाक लागलेलं असं. त्यामुळे ते हां सुजा सांग, हो प्रश्न सारखाच जो उलय, हो दिस इज राईट क्वेश्चन. सोल्जर पळयता म्हणजे अरे एक कशा एक पंतप्रधान ले लडाखाक वचप इतल्या बिझी शेड्युलान थंय 5 तास त्यांच्या बरोबर रावप, अरे कितें आसा, देशाचो सगळ्यांत व्हडलो मनीस तो जेन्ना थंय वयता आनी तांकां जर उत्तेजन दिता, तांकां सांगता, तेंचे कडेन उलयता जाल्यार तें सगळ्यांत व्हडलें आसता. कारण आमकां हाच्या पयलीं अशें केन्ना घडूना, कोण वचूना वचून थंय म्हणून एकदम टॉप हाचेर वचप आनी थंय क्लायमेट सुद्दां त्या पुतरेच्या टिवीचेर उदक दाखयतना हांव पळयतालो. म्हणजे इतली रिस्क घेवन ज्या वेळार ते वयतात आनी त्या वेळार थंय वयतकच तांच्या बरोबर उलयतात, कितें आसा तेंच हें आसता न्ही. एखाद्यान तुजें थाप, हांव आतां प्रेस कॉन्फरन्स घेतकच म्हाका राष्ट्रीय अध्यक्षान जर सांगलें बरें जाल्यार म्हाका आनी उमेद येतली न्ही, तशेंच आसता तें. तुज्या बॉसान जर तुका सांगलें फाल्यां अरे वा बेस्ट तास करून घेवन आयलो जाल्यार तुका आनी कितें जाय, तेंच इम्पॉर्टंट, ताकाच मनोबल म्हणटात. तुका तेंच कोणें तरी तुका प्रेस करपाक जाय आनी तें जर करप जाल्यार तें प्रत्येकाक दिसता न्ही, आपल्याक कोणें तरी प्रेस करचो. अरे आमी देवांच्यान सांगता आनी अजुनूय आमी सांगतात वोकल फॉर लोकल, लोकल प्रॉडक्टाचेरूच आमी चड कॉन्सन्ट्रेट जाव करपाक जाय. आमचो प्रॉडक्ट आमी जर वयर काडटले, आमी 130 कोटी जनता आसा, त्यामुळे आमी जी वस्तू तयार करतात ती वस्तू जर आमी सगळ्यांनी ठरयलें की आमी हीच वस्तू इंडियन मेड प्रॉडक्ट जर वापरले अशें जर ठरयलें जाल्यार हळूहळू तुजो प्रॉडक्ट वयर सरतलो, लोक उलयत रावतले आनी मागीर तो ग्लोबल जातलो. डायरेक्ट मॅन्युफॅक्चर जातकच ग्लोबल प्रॉडक्ट जायना, तो लोकल आसता. पण तो ग्लोबल केन्ना जाता, मॅक्झिमम तूं वापरता, कॅन्झील वापरता, आनी कोण वापरता, मागीर तो ग्लोबल जाता. सो तशेंच तें बरें, हांव तेचेर कशी प्रतिक्रिया दितलो राजा. हांवें सादारण म्हाज्या फंडांतल्यान 1,30,00,000 रुपया पयर फंडाक दिल्यात, म्हाज्या फंडांतल्यान एज अ एम पी लॅड फंड. त्या शिवाय म्हाज्या प्रयत्नांतल्यान 1,00,000 सादारण 10,000 मास्क, फेस मास्क दिल्या, प्लस काही राज्याचे लेबर आशिल्ले आसाम आसूं मध्य प्रदेश कर्नाटका हांकां सगळ्यांक 3 फावटी फूड ग्रेन्स म्हणजे दाल आसूं, वेजिटेबल, रायस, आटा, तेल पावयलें. पार्टीनूच अशें खूब केलां. त्या बरोबर हांवें म्हाजो एक काही कलीग कॉल करताले म्हणून हांवें कांय गोश्टी केले. निश्चितपणे आमी एक ट्युरिजमा खातीर आसूं, तूं आशिल्लो म्हाका दिसता आमी गोंय साहेबाचे एका विजिटाक गेलो त्या वेळाचेर पादिगारान बी दाखयली म्हाका ती मुर्ती बी कशी तिका वावटी लावन पाट जावपाक जाय. तेजे खातीर हांव हे सप्टेंबराचे आसतले सर तेन्ना हांव तेजे खातीर प्रयत्न करतलो.
ना आमी अशे एक्चुअली कांय डिस्कशन ना निवडणुकीच्या कारण कशें जालें की ह्या निवडणूक घेवप हें कोणेंच ठरोवंक नासलें एकदां जशी पोस्टपोन केली त्यान तर जिल्हा पंचायत आमी कोणेंच डिस्कसूय जावना सरकारा बरोबर जावना पार्टी म्हणून आमी डिस्कस करूं ना हें खंयच्यान आयलें तें आमी नकळो बऱ्याच जाणांक दिसतालें की आमी धावीची एग्जाम घेवपाक लागून फुडें हें करतात आनी ताका लागून आमी ती सक्सेस जातकच जिल्हा पंचायती घेता अशें लोकांक दिसतालें तें तेंच्यांनी क्रिएट केल्ली स्टोरी कोणाच्याच तकलेन नासलें आनी अजुनूय ताचेर विचार आमी कांय करूं ना म्हणजे पार्टी म्हणून करूं ना आनी पार्टीन अजून सरकाराकूय सांगूं ना त्यामुळे कांय चिंता ना इतल्या बेगीन कांय करता आतां तो रुमर तुमीच सुरू केलो आनी तुमीच सोंपयलो आमी ना ताचेर तूं उलो तुजें कितें सेंट्रला कडेन अजून बरी पॅकेज येतली अशी अपेक्षा केली अजून काय येवना हे सगळे चालू झाले न्ही शेतकऱ्यांक पयशे कडधान्य गॅस सिलिंडर फ्री आसा येवपाक एक एक येवपाक लागले एम एस सी एम इतल्यान हे आसा येवपाक सुरू जालें थँक्यू